लोकसभेचा निकाल लागताच राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीत आतापासूनच कलगीतुरा रंगलाय. काँग्रेसची ताकद वाढल्यानं बदललेल्या परिस्थितीत पुन्हा ठाकरे हा चेहरा म्हणून पुढे येण्यावर मर्यादा आल्यात. त्यामुळे महाविकास आघाडीत पुढे काय होणार याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. लोकांना चेहरा द्यावा. आमची आघाडी लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानं महाविकास आघाडीला विधानसभेत सत्ता मिळवण्याचे वेध लागले. महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतल्यात, पण अजून जागा वाटपाच्या कळीच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. त्याआधीच संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला हवा दिली आहे. उद्धव ठाकरेंची आधीची मुख्यमंत्री पदाची कामगिरी चांगली असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंचा चेहरा पुढे केलाय. 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचा हात वर करत त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं. पण आता ते काय म्हणतायत ते आधी ऐका. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं. लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. आमची आघाडी हा संसार सामुदायिक चेहरा, त्याच्यात कोणती एखादी व्यक्ती आमच्या समुदाय सामूहिक सूत्र हे आमचं सूत्र आहे. शरद पवार साहेब आहेत ते. महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत. पवारांनी उत्तर देण्याआधीच राऊतांच्या प्रस्तावावर खुद्द उद्धव ठाकरेंनी सावध उत्तर दिलं होतं. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकांकडे बोटं दाखवते तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्यामुळे तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ बनला. लोकसभा निकालात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसनं खुंटा बळकट केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढण्याचे संकेत दिल्लीकरांनी दिले असले तरी काँग्रेस जास्त जागांचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आता मुख्यमंत्री पदावरून कलगीतुराही रंगू शकतो. अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही. एक संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांचं कुठल्याही वक्त्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असं आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे. विधानसभेत सत्ता बदल करायचा आहे असं पवारांनी अगदी निर्धारानं सांगितलंय. पण सत्ता बदल झाल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून अनेकांचे बॅनर झळकलेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले या चेहऱ्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरायचा असला तरी विधानसभेचे निकाल मात्र लोकसभेप्रमाणे लागतील अशी खात्री पवारांना वाटतीये. कालची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात 288 विधानसभेचा मतदारसंघातली निवडणूक झाली, त्याचे 155 ठिकाणी भाजपचा फाळा झाला आहे. 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहे ते पुढे आहेत. याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने 155 म्हणजे आमचं बहुमतच आहे. आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली ती तर सत्ता बदलणार असते आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमचं असते. साहेबांनी दाखवलेला विश्वास नक्कीच त्यांचा अनुभव पण सांगतो. इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. मात्र साहेब हे पण जाणून आहेत की लोकसभेची समीकरणं वेगळी असतात, विधानसभेची समीकरणं वेगळी असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 साली जो साहेबांनी स्थापन केला तो पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजितदादाच्या नेतृत्वात नक्कीच आम्हाला विश्वास आहे की काल जो अर्थसंकल्प त्यांनी मांडला
त्या भरोशावर आणि आमच्या मेहनतीच्या भरोशावर आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स दाखवू. मुख्यमंत्री पदावरूनच 2019 भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं होतं आणि राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग अस्तित्वात आला होता. आता महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.